हम सियादरी के जंगलों में घुसना नहीं चाहते हैं, क्योंकि हमें पता है सियादरी के जंगल शिवाजी की ताकत है। इसलिए शिवाजी को उकसाकर अपने सामने मैदान में लाने के लिए हमने उसके ईमान पर वार किया, हमने उसके धर्म पर वार किया, लेकिन उसने जज्बातों से ज्यादा सियासत को अहमियत दी। बड़े दिनों के बाद इतने चालाक दुश्मन से पाला पड़ा है, लेकिन वो हमारे तजुर्बे के सामने टिक नहीं सकता। फजल खान, शतरंज खेलिए। खेलिए ना भुजन, कई बार खेलिए। शुरुआत कैसे करते हो? किसी प्यादे से? प्यादे से? प्यादे से? ठीक है, अब असली शतरंज देखो। वजीर से शुरुआत कैसे होती है वो देखो। कृष्णा जी पंत, कल सुबह शिवाजी से मिलने प्रतापगढ़ आप जाओगे। साहेब, अफजल खान मोहम्मद शाही यांचा वकील म्हणून मी आपल्या इथे आज आलो आहे। खान साहेबांनी आपल्यासाठी हे पत्र दिले आहे। आमचे खान साहेब आणि आपले तीर्थरूप राजे शहाजी यांचा खूप जुना दोस्ताना, तेव्हा खान साहेब आपल्याला काकांच्या जागीच, सध्या खान साहेब इथे जवळच वाईत तळ ठोकून आहेत। त्यांची खूप इच्छा आहे राजांनी एक वार स्वतः वाईत येऊन त्यांची भेट घ्यावी। अलबत्त आम्ही खान साहेबांची भेट घेऊच, ते आम्हाला काकांच्या जागीच। पण पंत, आपण वडीलधारे, आमचे डोंगर चढ उतार करून आपण शिणला असाल, तेव्हा इथं थोडी विश्रांती घ्यावी, थोडा दम खावा। डोंगरावरच वारा बी म्हणजे साजीराव काय खट्टा करता। पंत, उदय कामचे वकील तुमच्या बरोबर येतील, खान साहेबांच्या खलित्याचा जबाब घेऊन। तानाजीराव जी राज, पंतांच्या निवासाची व्यवस्था करा। जी वय। आओ चला। नाईक जी धनी, कान्होजी राजांना निरोप पाठवून सर्व देशमुखांना ताबडतोब प्रतापगड जवळ करायला सांगा। जी। नेतोजीराव राज, जेव्हा महाला आणि संभाजी कावजी आम्हाला इथं हवे। जी राज। येसाजी, तुमचे धाकले बंधू कोंडाजी कंक त्यांना भूतोंड्याहून बोलावून घ्या। जी राज। मोरोपंत जी, उदय आपण जरा पारला जाऊन येऊ। नाही, एवढं मोठं वराड येत आहे, मंगल कार्याची जागा तर ठरवायला हवी। आणि नाईक जी धनी, एक महत्वाचं, गोपीनाथ पंत बोकील काका कुठे आहेत ते जरा शोधून ठेवा। या खानाच्या वकिलाच्या पाहुणचारासाठी पाठवून द्या त्यांना।